मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. युसुफ मेहर अली सेंटरच्या वतीने बांधनवाडी येथील मधु प्रमिला दंडवते संकुलात जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यवस्थापन समिती सदस्या ऋता श्रीधर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या 3 वर्षाच्या काळानंतर प्रथमच सोहळा सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास युसुफ मेहर अली सेंटरचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर जी पारख, माजी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रसाद पाटील, सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट सुरेखा दळवी यांच्यासह पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय रायगड यांच्यातर्फे 51व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह खोपोलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. खोपोली खालापूर औद्योगिक परिसरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य उपसंचालक अंकुश खराडे यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक सुरक्षा यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत औद्योगिक परिसरातील कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी होत सुरक्षेच्या समर्थनार्थ विविध घोषणा देत जनजागृती केली. खालापूर तालुक्यातील चौकमध्ये राहणाऱ्या 2 चिमुकलीच्या उपचारासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मदत करणार आहेत. अमित जाधव यांच्या स्वरांजली आणि स्वराली या 2 मुलींना बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी 37 लाखाची आवश्यकता आहे. यासाठी मदर आय फाउंडेशनने छूमंतर या विनोदी नाटकाचा प्रयोग आयोजित करून 1,11,000 रुपये चिमुकलींच्या उपचारासाठी दिले. तसेच दिगंबर चंदने यांनी राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीचे कामकाज पाहणारे ओमप्रकाश शेट्टे यांच्याकडे ही अडचण सांगितली. त्यांनी ही समस्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून चंदने यांना फोनद्वारे त्या 2 मुलींना शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील संबंधित रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नेरूळमधील SIES कॉलेजच्या GST विभागाच्या विद्यार्थ्यांनी रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत त्यांनी नेरूळ विभागातील सोसायट्या, गावठणे आणि विविध भागांमध्ये स्वच्छता केली. प्लॅस्टिक कागद, प्लॅस्टिकचे बॉटल्स, प्लॅस्टिक आवरणे तसेच सिगरेटची थोडके अशा विविध प्रकारचा 75 किलो कचरा या मोहिमेत गोळा करण्यात आला. SIES कॉलेजचे NSS विभागाचे प्रमुख बिरादार यांनी या मोहिमेचे आयोजन केले असून नवी मुंबई महापालिकेनेही सहकार्य केले. पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासाठी नव्याने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे काढण्यात येणारा ऑनलाईन मालमत्ता उतारा हा आता विनाशुल्क मिळणार आहे. ऑनलाईन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळावा अशी नागरिकांची वारंवार मागणी होत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला. मात्र मालमत्ता धारकांनी प्रत्यक्ष मालमत्ता विभागातून मालमत्ता उतारा घेतल्यास त्यांना विहित केलेली प्रति उतारा 100 रुपये फी द्यावी लागणार आहे. महापालिकेमार्फत PMC टॅक्स ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून आजपर्यंत 24,49,715 रुपये इतका मालमत्ता कर भरण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्सफर घोटाळ्याची चौकशी व्हावी म्हणून आवाज उठवला. मात्र यातील दोषींवर कार्यवाही न करता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत सूडबुद्धीने फडणवीस यांच्यावर नोटीस बजावून त्रास देणे सुरू केले आहे. याबाबत नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तसेच नोटीस फाडून आपला निषेध व्यक्त केला. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या निषेध आंदोलनावेळी भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, नवी मुंबई युवती मोर्चा अध्यक्षा सुहासिनी नायडू यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उरण तालुक्यातील विमला तलाव येथील श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात सूर उरणकरांचा ग्रुपतर्फे स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांना गायनाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात सुरेल गीते सादर करून लता दिदींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी संस्थापिका पूनम पाटेकर, गौरी मंत्री,
अनिता घरत, अनघा म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता ए मेरे वतन के लोगो या गाण्याने झाली असून कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेले निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्याच होळीचा सण साजरा होणार आहे. यासाठी पनवेलमध्ये होळी जाळण्यासाठी लाकडाबरोबरच लागणाऱ्या शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. इतर वेळी 2 रुपयांना विकली जाणारी शेणी आता बाजारात 3 ते 5 रुपयांना मिळत आहे. पनवेलच्या करंजाडे परिसरात असलेल्या तबेलाचे मालक भरवाड कुटुंबियांचा शेणी विकण्याचा व्यवसाय आहे. याबाबत त्यांनी सांगितले की 2 दिवसात 5,000 शेणींची विक्री झाली आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात यापेक्षा जास्त विक्री होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. पनवेल जिल्हा न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या अदालतीमध्ये 383 प्रकरणे निकाली निघाली असून 1,459 प्रकरणे 4.5 कोटी रुपये तडजोड वसुली झाली आहे. यावेळी पनवेल न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नौपाडा गावामध्ये साठवणूक करून ठेवलेल्या गुटख्याच्या 2 गोणी गुन्हे शाखा कक्ष 3 पथकाने जप्त केल्या आहेत. या गुटख्याची किंमत सुमारे 1.5 ते 2 लाख रुपये आहे. या प्रकरणातील 4 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार झाले आहेत. याबाबतचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली आहे. होळी सणानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघाने दिलेले लेखी निवेदन आणि चर्चेद्वारे कोकणी बांधवांसाठी विशेष प्रवासी सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याची आरक्षण व्यवस्था 10 मार्चपासून सर्व संगणक आरक्षण केंद्रावर आणि या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. यामुळे नवीन मुंबई, पनवेल शहर आणि ग्रामीण भाग, रायगड जिल्ह्यामधील प्रवाशांची गर्दीतून सुटका होऊन मोठा दिलासा मिळणार आहे. पनवेल तालुक्यातील बेलपाडा येथे श्री क्षेत्र वल्डेश्वर मंदिराच्या कलशपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांसाठी त्याच योजना नाव बदलून पुन्हा समोर येत असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जात आहेत अशी टीका केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर कडू, मुख्याध्यापक दत्ता कोळी, नीलम मधुकर कडू, सुजय कडू, मानव कडू उपस्थित होते. दापोलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडले आहे. शेका पक्षाचे माजी उपसरपंच यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रवेश करणाऱ्या सर्वांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. CKT महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 1-1 घोटाळे बाहेर काढत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित असताना उलट फडणवीस यांनाच सरकारने पोलिसांमार्फत नोटीस पाठवली. या नोटीसीची खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी होळी करण्यात आली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपमहापौर सीताताई पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा येथील झोपडपट्टीतील गोरगरीब गरजू मुलांना दररोज 1 वेळचे दुपारचे जेवण मोफत दिले जाते. सामाजिक बांधिलकी जपत
कोरोना काळात महिला सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने सुफल आहाराच्या माध्यमातून मोफत अन्नदान सुरू केले. ते आजही अखंडपणे सुरू आहे. त्याअंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत उरणमधील पोलीस बांधवांनी स्वखर्चातून झोपडपट्टी येथील मुलांना मोफत अन्नदान केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, नाईक धीरज पाटील, युवराज जाधव कातकर यांनी अन्नदान केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.